जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर एक व्लॉग बनवतोय. बरकी या ठिकाणी आज आपण आलोय आणि बरकीच्या संदर्भातला रांगड्या मातीतलं रांगडं शाहवाडी या वेबसिरीजच्या अंतर्गत आपण संपूर्ण माहितीपट बनवलाय. आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे निसर्गाचा आस्वाद घेणारा आणि एक मिनी ब्लॉग अशा पद्धतीने असणार आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर झुंजार माने सर आणि सचिन चौगले सर. तर आत्ता आपण बरकीच्या जवळ आलेलो आहे आणि इथून पुढचा पायी मार्ग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण बरकी परिसर असेल, बरकी धबधबा असेल या ठिकाणाचा आस्वाद घेणार आहोत. तर चला माझ्यासोबत चला. पार्किंगपासून आपण पुढं आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते लागतात. एक उजव्या साईडला गेलेला आहे, पण आपण उजव्या साईडला न जाता सरळ समोर जो रस्ता गेला आहे त्या रस्त्यावरून जायचं आहे. बऱ्याच पर्यटकांसाठी रस्ता चुकू शकतो आहे अशा पद्धतीने एक वेगवेगळ्या वाटा फुटलेल्या आहेत. आपण योग्य वाटेनं आता पुढे मार्गक्रमण करतो आहे. सकाळचं खूप आल्हाददायक वातावरण आपण पाहू शकतो आहे. गर्द अशी वनराई आणि हे पसरलेलं धुकं आपल्याला एक निसर्गाचा सुंदर आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. बरकी धबधब्याकडे जाणारा हा मार्ग आहे. आता आपण या मार्गावरून चाललोय. जवळपास साधारणतः किती अंतर असेल हे समोर? एक 2 किलोमीटरचं अंतर आहे आणि अशा पद्धतीनं आपण आता बरकी धबधब्याकडे जात आहे. सध्या आपण बरकी धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचतोय आणि आपण पाहू शकताय हा निसर्ग आणि ही वाट. अशा पद्धतीनं इथून जाताना थोडीशी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. या दगडांवरून पाय निसटण्याची शक्यता आहे, त्यामुळे या वाटेच्या शेजारी जे ग्रिल दिलेत त्या ग्रिलला धरूनच आपण अगदी व्यवस्थित चालायचं आहे. निसर्गाचा आस्वाद घेता घेता आपल्या शरीराची किंवा आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. तर आता सध्या आपण पोहोचतोय बरकी धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचतोय. आवाज ऐकू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं अगदी आपण जवळ अगदी धबधब्याच्या जवळ पोहोचलोय. आपण पाहू शकतोय आवाज हा धबधब्याचा आपल्या कानावर पडतोय. आमचा शावडीचा नायगारा म्हणून ओळखला जाणारा हा तोपेरा धबधबा, बरकीचा धबधबा आणि फुटावरून पडणाऱ्या या पावसाच्या पाण्याचं, साठवलेल्या पाण्याचं, खाली पडणाऱ्या पाण्याचं पर्यटकांना खूप मोठं आकर्षण असतं आणि आमचा धबधबासुद्धा तसाच आहे. भरगच्च रांगडा आणि अंगावरती धावून येणारा निसर्गाची मनसोक्त उधळण झालेला आमचा शावडी तालुका आणि आमचा तोपरा धबधबा. कोपरा धबधब्याचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आमच्या शावडीचं रांगडं सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि आमच्या शावडीच्या रांगड्यामातीतील आमचा रांगडा वारसा जपण्यासाठी तुम्ही सर्वांनी नक्कीच आमच्या सर्व पर्यटन क्षेत्रांना भेटी द्या. इथल्या जागेचं पवित्र जपा, कोणती हुल्लडबाजी करू नका, निसर्गाचा आनंद घ्या, निसर्गाचा आस्वाद लुटा, पर्यावरण जपा, आपल्या निसर्गाला जपा आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या. मूळ बरकी धबधबा पाहिल्यानंतर आपण ज्यावेळेस परतीच्या वाटेवर येतो त्यावेळेस आजूबाजूच्या परिसरात अनेक छोटे मोठे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच हा एक निसर्गाचा सुंदर आविष्कार असणारा धबधबा. अशा तऱ्हेने आपण बरकी धबधब्याला भेट देऊन आलेलो आहे. खऱ्या अर्थानं हा आनंद लुटण्यासाठी आपल्याला
सावाडीतल्या बरकी धबधब्याला नक्कीच भेट दिली पाहिजे. आणि इथं आल्यानंतर पर्यटकांनी फुल्लडबाजी न करता निसर्गाचा कशा पद्धतीने आस्वाद घेतला पाहिजे हे नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरकी धबधब्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि इथून पुढे अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत राहणार आहेत. त्यामुळे सावाडी तालुका आपण याही सीझनमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. तर नक्की तुम्ही युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.